हिजा बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा नाही, त्यामुळे मी माझी प्रक्रिया देणार नाही असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिकेबद्दल माहिती मांडली होती की नाही याबाबत माहिती नाही, कारण या प्रकरणात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिका महत्त्वाची आहे असा प्रश्न आंबेडकर यांनी म्हटला आहे। याबरोबरच विधान भवनात पेन ड्राइव वरून चाललेल्या गोंधळावरून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नोरा कुस्ती खेळू नये, या सभापितांना पेन ड्राइव देणे म्हणजे नोरा कुस्तीचा भाग आहे, खऱ्या पहिलवानासारखे मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे देखील आंबेडकर यांनी म्हटले आहे। आणि इस्टॅब्लिश होते या सगळ्या युनिव्हर्सिटीचा प्रमुख गव्हर्नर असतो, मुख्यमंत्री नाही। त्याच्यामुळे कर्नाटक कोर्टाच्या जजमेंटमध्ये हा इशू डिस्कस झाला आहे की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे, आणि तो म्हणजे की मुस्कान ही जी विद्यार्थिनी आहे ती कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तेव्हा कॉलेजची विद्यार्थिनी असल्यामुळे ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ती कॉलेज आहे त्या युनिव्हर्सिटीनी ड्रेस कोड प्रिस्क्राइब केलेला आहे का? त्या युनिव्हर्सिटीने ड्रेस कोड प्रिस्क्राइब केला असेल तर तो मुस्कानला सुद्धा मान्य करणं हे महत्त्वाचं आहे। हा ड्रेस कोड जर राज्य शासनाने काढलेला असेल तर राज्य शासनाचा ड्रेस कोड हा बंधनकारक होत नाही, तर फार मार्गदर्शन तत्व आपण म्हणतो त्या पद्धतीने मार्गदर्शन तत्व त्या ठिकाणी होतात। मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक मॅटर ज्याला आपल्याला म्हणता येईल की साईबाबा साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज याच्यामधला असणारा वाद हा कोर्टामध्ये गेला होता आणि हा वाद जस्टिस आणि सारंग कोतवाल यांच्यासमोर तो यर झाला, त्यांच्यासमोर झालं आणि शेवटी त्यांनी निर्णय दिला, आफ्टर हिअरिंग द सबमिशन्स ऑफ ऑल पार्टीज द कोर्ट डायरेक्टेड द कॉलेज अँड द युनिव्हर्सिटी टू अलाव द स्टुडंट टू वेअर द हेडस्कार्फ अँड गाऊन अँड सेट दॅट द प्रेयर फॉर ट्रान्सफर ऑफ द कॉलेज वॉज नॉट रिक्वायर्ड अँड डिस्पोज ऑफ द पिटिशन। त्या मुलीने असं केलं होतं की मी स्कार्फ घालेन, गाऊन म्हणजे जगा असतो तो घालेन, त्याच्याचबरोबर मेडिकल कॉलेजला असल्यामुळे तो गाऊनही घालेन मी त्या ठिकाणी, हे जर कॉलेजला मान्य नसेल तर ज्या कॉलेजला माझा हा ड्रेस मान्य असेल तिथे ट्रान्सफर करावं। पण कोर्टाने असा निर्णय त्या ठिकाणी दिला की अशी करण्याची गरज नाही आहे, त्या मुलीला जो ड्रेस घालायचा आहे तो ड्रेस तिने असणारा घालावा त्या ह्याच्यामध्ये,